माद्रीबद्दल फार काही लिहावं असं चरित्र नाही आहे आणि पांडूबद्दल आहे ते मी सांगितलं एवढा सारांश आहे तसा तो आहे परंतु जेवढ्याच तेवढा आहे फार मोठं काही पण पराक्रमी आहे आणि कुंतीच्या तोंडी आहे की माझे यजमान असताना मी खूप यज्ञ केलेले आहेत खूप दानधर्म केलेला आहे त्यामुळे त्यांनी अतिशय उत्तम राज्य केलेलं आहे किंवा दानधर करणे इतके यज्ञयाग केलेले आहेत तर पांडूबद्दल ही एवढीच माहिती आहे आपल्याला आणि माद्रीबद्दल हा एवढाच भाग आहे आता मी ज्या व्यक्तिरेखेकडे वळणार आहे ती सुद्धा महाभारतातली एक लोकविलक्षण अशी व्यक्तिरेखा आहे फार काही कोणाला त्याची माहिती नाही आहे आणि जे त्याचं चित्र आपल्यासमोर नेहमी आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने उभं राहिलेलं आहे महाभारतातला केंद्रस्थानी किंवा महाभारत ज्याच्यासाठी लिहिलं त्याही पलीकडे जाऊन महाभारतात प्रवास कोण करतो आहे आणि प्रवासाचा अंतिम टप्पा कोणता हे ज्यांनी कळू लागल्यापासून ठरवलं अशी एक माझ्या दृष्टीने व्यक्तिरेखा आहे महाभारतातली आणि त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे महानायक युधिष्ठिर मी त्याला नायक म्हणत नाही मी महानायक म्हणतो आणि हल्ली महाचं फार वेळ दारीवरून आलेलं आहे तिकडून दुखडून आपल्या अंगावर महा 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 त्यामुळे तो महानायक म्हटल्यानंतर लगेच कळेल तो महानायक आहे महा सामान्य नायक नाही आहे आणि हा युधिष्ठिर जो आहे हा धर्मज्ञ आहे हा चिंतनमग्न आहे अत्यंत तेजस्वी आहे साधनापरायण आहे तपस्वी आहे तो काये, काये, तो काये, काये, त्याची तपश्चर्या म्हणजे तो प्रत्येकाला काही तपोवनात जाऊन हातात माय घेऊन बसत नाही पण त्याचं जे चिंतन चालतं ते इतकं प्रभावी आहे की युधिष्ठिराला काय वाटेल याचे सगळेजण नेहमी विचार करत असतात कृष्ण काय गांधारी काय तो भीष्म काय द्रोण काय सगळं करत असतात पण आपण जे काय करतो त्याबद्दल त्याची प्रतिक्रिया काय असेल इतका त्याचा स्वतःच्या मौनाचा प्रभाव आहे तो फार बोलत नाही मतमतमत करण्याचा स्वभाव नाही श्रीकृष्ण आपला भीमा सरकार तो हरदानपणा करत नाही सगळं पचवण्याची प्रचंड क्षमता आहे त्याची सगळ्यांच्या अपराध पोटात घालावी इतका तो व्यापक दृष्टीचा नेता आहे आणि आपले भाऊ हे आपल्या जीवावर उठल्या ते माहिती असूनही त्यांचं कल्याण कसं होईल याचं तो सतत चिंता करत असतो हे विशेष आहे हां एक आहे अतिशय धूर्त आहे धोरणी आहे काही झाली तरी सिंहासनावर आपल्याला बसायचं याचं त्याचं कधी अनुबंध सुटला नाही त्याला एवढं माहिती आहे की या सिंहासनावरती बसण्याचा योग्य त्याचा मीच एकटा आहे याबद्दल त्याला कधी संशय नव्हता हो बसावं का न बसावं असं नाही त्याचं मत बसू नये असेल तर अजिबात बसायचं नाही असं त्याची भूमिका आहे बसायचं असेल तर मीच बसणार आहे याबद्दल त्याला संशय नाही आत्मनिष्ठा आहे स्वतःच्या निर्णयावर त्याचा अत्यंतिक प्रेम आहे आणि त्या त्यात परिणामाकरता वाटेल ती किंमत मोजण्याची त्याची कि तयारी आहे त्याच्यामुळे सगळे संकटात येतात अडचणीत येतात श्रीकृष्णाला उद्वेग निर्माण होईल अशा पद्धतीने तो आपले निर्णय वापरत असतो आणि अनेक वेळा त्याचाच निर्णय योग्य आहे असं महाभारतकार सांगतात पांडवांचं कल्याण व्हावं त्यांना लवकरात लवकर सुख लाभावं त्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून जी धडपडणारी मंडळी आहेत त्याच्यामध्ये श्रीकृष्ण पाहिला आणि श्रीकृष्णाची भूमिका पांडवांना जवळ करण्याची सरळ सरळ अशी आहे की दुर्जनांत राज्य संपवून सज्जनांत राज्य निर्माण करावं आणि एक संपूर्ण भारताचं एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याच्या भूमिकेतला तो राष्ट्रनिर्माता नेता आहे लक्षात घ्या तो सामान्य नाही आहे हां तो सामान्यांपुढे सामान्यांसारखा वागतो हो। पण असामान्य जे कोणी आहेत ते त्याच्याकडे मान वर करून बघताना हजार वेळा विचार करतात इतका तो मोठा आहे आणि इतका मोठा असणारा श्रीकृष्ण जो आहे तो दरवेळेला एकच विचार करतो हे सगळं आपण करतो आहोत पण युधिष्ठिराला आवडेल का युधिष्ठिराला पटेल का त्याला कसं पटवून द्यायचं ही एकच समस्या आहे त्याला एकच कारण की त्याच्या इतका न्यायी त्याच्या इतका सरळ मार्गी त्याच्या इतका निकोप आणि निर्लेप मनाचा निर्ममत्व असणारा निर्मोही नेताच त्या काळात दुसरा कोणी नव्हता एका बाजूला श्रीकृष्ण आणि एका बाजूला युधिष्ठ ठेवले तर दोघेही निरासक्ततेचे सम्राट आहेत श्रीकृष्णाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे सर्व उद्योग करून कधी सिंहासनावर बसला नाही कुठेही गुंतला नाही गुंतल गुंतलेल्यांना सोडवण्याकरता आयुष्य खर्च केलं पण कुठेही रमला नाही कारण तो निरासक्ततेच्या सिंहासनाचा सम्राट होता एका बाजूला सौंदर्याचा परिपूर्ण ज्याला म्हणतात पुतळा आहे एका बाजूला आत्यंतिक तत्वज्ञानाचा प्रवक्ता आहे एका बाजूला केसानं कसा गाळा कपावा यातला तो धुरंधर नेता आहे आणि नेतृत्वामध्ये म्हणा की युद्धभूमीवरती म्हणा त्याच्या इतका तोडीस तोड कोणी नाही इतक्या पराकुटीला गेलेला तो त्या काळातला नेता आहे त्याला सुद्धा ज्याच्यासाठी धावत यावं लागतं ज्याचा निरपावरन जो आपली राजधानी सोडून येतो असा महाभारतातला दुसरा तितक्यात योग्यतेचा नेता त्या नेत्याचं नाव युधिष्ठिर आहे युधिष्ठिर महाभारताचं केंद्रस्थानी आहे मग बाकीच्या बाजूला इकडे भीष्म द्रोण कर्ण दुर्योधन हे सगळे त्याच्या आजूबाजूला आहेत सुद्धा त्याच्या शेजारी बसत नाही तो लांब बसतो श्रीकृष्ण सतत त्याला विचार करतो हे केलं तर आवडेल का हे केलं करावं का आणि युधिष्ठिर असं आहे कोणतीही गोष्ट करताना तो कोणालाच विचारत नाही त्याला जे वाटेल तेच करतो एक साधी गोष्ट तुम्हाला सांगितल्या लक्षात येईल त्याची एक सरळ भूमिका आहे जे वडीलधारी यत्ताना नमस्कार केला पाहिजे आपली पण भूमिका आहे मुलगा परिषद जायला आला की आपण म्हणतो देवाला नमस्कार कर आईवडिलांना नमस्कार कर याला कर त्याला करतंच की कर नाही आपण अजूनही परंपरा आहे हीच परंपरा खरी आहे ज्याला वागता येत नाही त्याला ताड उभं राहता येत नाही हा सत सरळ नियम आहे तुम्ही सतत वाकलं पाहिजे वाकलं पाहिजे उगाच कारणाशिवाय नव्हे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर वागता तेव्हा चैतन्यासमोर तुम्ही वागत असता चैतन्याकडनं तुम्हाला सगळा त्यांचा मनातला सगळा आशीर्वादाचा संचयचा संचय मिळतो सोपी गोष्ट आहे याला धडकीचा खर्च नाही फक्त अहंकार बाजूला करणं एवढीच अडचण असते ती झाली की काय सोपा आहे म्हणून देवळात दोन एखाद्या दगडासमोर नमस्कार घाला माणसाला काही वाटत नाही पण माणसाला माणसासमोर काहीतरी <laughs> व्हायला का लागतं इथं ते जे काय व्हायला लागतं तेच अनावश्यक अडकळ आपल्या आयुष्यातली असते ती दूर करता आली पाहिजे म्हणून संत वाङ्मय म्हणा रामायण म्हणा महाभारत म्हणा हे ऐकायचं असतं वाचायचं असतं आणि आपल्या आयुष्यात परिवर्तन करायचं असतं तर असा युधिष्ठिर आहे तर तो विचारत नाही कोणाला त्याला जे काय वाटेल ते का वाटे करायचं आणि ते जे काय वाटतं हो, त्याच्याबद्दल तो पूर्णानुष्ठान निश्चिंत असतो युद्ध ठरलं युद्ध ठरल्यानंतर त्याच्या लक्षात आलं वंदन कोणाला करायचं दोनच माणसं आहेत तीनच माणसं आहेत वयानं ज्ञानानं अधिकारानं पहिलं नाव पितामह भीष्म दुसरे ज्यांच्याकडनं विद्या मिळवल्या ते आचार्य द्रोण आधीची प्राथमिक शाळेतले आचार्य कृपो याना नमस्कार केल्याशिवाय युद्धाला सुरुवात करणार कसे भले असतील ते शत्रू खरं म्हणजे तो कोणाला शत्रू मानतच नाही पहिली गोष्ट तो इतका पलीकडे गेलेला आहे शत्रू मानत नाही ठीक आहे ना बरं समजा आपण तिकडे गेलो काय होणार आहे शिरच्छेद करते आणखी काय होणार आहे